तर मित्रांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि सर्वप्रथम आपल्याला इच्छितो की आपल्या या चॅनलचा ई बुक आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला पंधरा हजार प्लस जी के क्वेश्चन्स एम पी एस सी लेवलचे मिळतील आणि त्यामुळे आपण जर इच्छुक असाल तर मी तर या ठिकाणी गॅरंटी देतो की आपल्याला हे जर ईबुक आपण वाचले पाहिले तर आपल्याला दहा एकत्र जी केसाठी ईबुक घेण्याची गरज नाही किंवा पुस्तक घेण्याची गरज नाही हे एकच दहाच्या बरोबर आहे तर त्यामुळे इच्छुक असाल तर या ईबुकचा लिंक आपल्याला या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शन आपल्याला समजेत नसेल तर हा जो तुम्ही सुपर क्लास पाहतात त्याच्या नावावर क्लिक करा आपल्याला ईबुकचा लिंक मिळून जाईल तर या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे कपिलदारा हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे कपिलधारा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे मित्रांनो अमरकंटक हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये कपिलधारा हा प्रसिद्ध धबधबा एक स्थित चाललेला आहे तर पुढचा प्रश्न पहा का आपल्यास काय आहे कपिलधारा धबधबा स्थित असलेले अमरकंटक हे शहर कोणत्या राज्यात स्थित आहे कपिलधारा हा धबधबा स्थित असलेले अमरकंटक हे शहर कोणत्या राज्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील भारतातील मध्य प्रदेश हे जे राज्य आहे या राज्यामध्ये कपिलधारा धबधबा स्थित असलेले अमरकंटक हे प्रसिद्ध शहर एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न पहा आपल्यास काय आहे सहस्त्रकुंड हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे सहस्त्रकुंड हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सहस्त्रकुंड हा जो आहे तो प्रसिद्ध धबधब्याचा एक प्रकार बनलेला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी लोकसभेचा सभापती होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती ठेवण्यात आलेली आहे लोकसभेचा सभापती होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती ठेवण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे लोकसभेचा सभापती होण्यासाठी किमान वयोमर्यादा पंचवीस वर्षे एवढी एक ठेवण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न सल्फर हे खनिज द्रव्य शरीरात कशाची निर्मिती करते ते सांगायचं आहे हे सल्फर हे खनिज द्रव्य शरीरामध्ये कशाची निर्मिती करत असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील सल्फर हे जे खनिज द्रव्य आहे शरीरामध्ये एक निर्मिती करत असते पुढचा प्रश्न सल्फर खनिज द्रव्य खालीलपैकी कशा निरोगी ठेवण्यास मदत करत असते सल्फर हे खनिज द्रव्य खालीलपैकी कशा असं निरोगी ठेवण्यास एक मदत करत असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मानवी बोटाचे जे नखे असतात त्यांना निरोगी ठेवण्याचे जे कार्य आहे शरीरातील सल्फर हे एक पार पाडत असते तर पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर का आहे कुकडी हा खालीलपैकी अतिशय प्रसिद्ध असलेला कशाचा एक प्रकार आहे ते सांगायचं आहे मित्रांनो कुकडी हा खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील कुकडी हा जो आहे तो प्रसिद्ध धरणाचा एक प्रकार बनलेला आहे पुढचा प्रश्न कुकडी या प्रसिद्ध धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यास होत असतो ते सांगायचं आहे कुकडी या प्रसिद्ध धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यास होत असते ऑप्शन क्रमांक एक राहील महाराष्ट्रातील अहमदनगर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यास कुकडी या धरणाने प्रामुख्याने एक फायदा प्राप्त होत असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी दक्षता दक्षता हे हे मासिक मासिक कोणत्या कोणत्या विभागाकडून विभागाकडून प्रकाशित प्रकाशित करण्यात असते केले जात असते आणि या सोप्याच्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करायचं आहे उत्तर येत असेल तर कॉमेंट नक्कीच करा कारण ज्या ज्या विद्यार्थ्यांना उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून उत्तर नक्कीच पाहतील जर आपण उत्तर दिलेले असेल तर तर त्यामुळे नक्कीच कॉमेंट करा येत असेल तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभाग नसतो ते सांगायचं आहे मित्रांनो राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोणत्या सभागृहाच्या सदस्याचा सहभाग नसत असतो ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये जे आहे विधान परिषदेचे सदस्य जे, जे असतात त्यांचा एक सहभाग नसलेला असतो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी कागद कंपनीची स्थापना झालेली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो खालील कोणत्या एका ठिकाणी कागद निर्मिती कंपनीची एक स्थापना करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भिगवण हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये कागद निर्मिती कंपनीची एक स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब बोगदा खालील पैकी कोणत्या राज्यात स्थित आहे भारतातील सर्वात लांब बोगदा हा खालील पैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील भारतातील जम्मू काश्मीर हे जे राज्य आहे या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा बोगदा एक झालेला आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता रंग हा सर्वाधिक उष्णता आकर्षित करणारा रंग आहे ते सांगायचं आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता हा रंग सर्वात जास्त उष्णता आकर्षित करणारा रंग आहे तर ऑप्शन क्रमांक आपल्या समोर दोन योग्य राहील या ठिकाणी पाहून घ्या की काळा रंग जो असतो तो सर्वात जास्त आकर्षित करणारा उष्णता आकर्षित करणारा एक रंग बनलेला असतो पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे <खेगेगेगे> महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर चार योग्य राहील जायकवाडी हा जलसिंचन जो प्रकल्प प्रकल्प आहे आहे तो महाराष्ट्रातील बहुउद्देशीय असणारा सर्वात मोठा एक जलसिंचन बनलेला पुढचा प्रश्न ग्राम पातळीवर सुव्यवस्था राखण्याचे कार्य खालीलपैकी कोणती व्यक्ती करत असते ग्रामपंचायतीवर सुव्यवस्था राखण्याचे कार्य हे खालीलपैकी कोणती एक व्यक्ती करत असते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील गावचा पोलीस पाटील ग्रामपंचायतीमध्ये सुव्यवस्था राखण्याचे एक महत्वाचे कार्य पार पाडत असतो मित्रांनो अन्याकडे आपल्यासाठी वसंत पंचमी स्पेशल असलेली एक मोक टेस्ट घेऊन आलेली आहे जी आपल्याला एक्झाम साठी अत्यंत महत्वाची असणारी टेस्ट असेल जर आपण या टेस्ट सिरीज मध्ये पार्टिसिपेट किंवा भाग घेतला तर आपल्याला या ठिकाणी दहा हजारापेक्षा जास्त वर्थ असलेले गिफ्ट कार्ड मिळेल जर आपण रँक एक ते तीन मध्ये आला तर आपल्याला दहा हजार असलेले असलेले चे गिफ्ट कार्ड मिळेल आणि जर आपण रँक चार ते शंभरच्या मध्ये आला तर त्यामधली एका लकी विद्यार्थ्यांना पाच हजार असलेले असलेले चे गिफ्ट कार्ड मिळेल आणि तसेच आपण एकशे एक ते तीनशे या रँक मध्ये आला तर या रँक मधील एका लकी विद्यार्थ्यांना पाच हजार वर्त असलेले चे गिफ्ट कार्ड मिळेल मित्रांनो ही वसंत पंचमी स्पेशल असलेली मोक टेस्ट आपल्यासाठी वीस फेब्रुवारी सकाळी दहा वाजता आणकडे प्लॅटफॉर्मवर पार पडणार आहे जर आपण इच्छुक असाल या टेस्ट सिरीज मध्ये भाग घेण्यासाठी तर या टेस्ट सिरीज चा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये प्रोवाईड केलेला आहे आणि आपण या टेस्ट सिरीज मध्ये एनरोल वेळेस एक्झाम झी के टेन हा कोड जरूर यूज करायचा आहे ज्यामध्ये आपल्याला खूप सारा डिस्काउंट दिला जाईल तर आताच्या आताच लगेच जा आणि या टेस्ट सिरीज मध्ये एनरोल करून ठेवा ज्या वेळेस टेस्ट सिरीज लाईव्ह होईल त्या आधी आपल्याला नोटिफिकेशन आपल्या मोबाईल वर मिळून जाईल पुढचा प्रश्न सेल्युलर हे अतिशय प्रसिद्ध असलेले जेल खालीलपैकी कोणत्या स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो सेल्युलर हे अतिशय प्रसिद्ध असलेले जेल हे खालीलपैकी कोणत्या स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन ब्लेअर या ठिकाणी जे आहे सेल्युलर या जेलची एक स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न वाराणसी हे खालीलपैकी कोणत्या समुदायाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे ते सांगायचं आहे वाराणसी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या समुदायाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील वाराणसी हे जे ठिकाण आहे हिंदू धर्मातील अतिशय पवित्र असलेले तीर्थक्षेत्र बनलेले आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी वाराणसी हे हिंदूचे पवित्र तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे ते सांगायचं आहे मित्रांनो वाराणसी हे हिंदूचे पवित्र असलेले तीर्थक्षेत्र भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील भारतातील उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे या राज्यामध्ये प्रसिद्ध असलेले हिंदूंचे पवित्र वाराणसी हे एक क्षेत्र एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न नॅशनल डिफेन्स अकॅडमी स्थित असलेले खडकवासला हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी स्थित असलेले खडकवासला हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील पुणे हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये खडकवासला हे ठिकाण एक प्रसिद्ध स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी जॅक्सन या इंग्रज अधिकाऱ्यावर खालीलपैकी कोणी एक गोळ्या झाडल्या होत्या ते सांगायचं आहे मित्रांनो जॅक्सन या इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली होती ऑप्शन क्रमांक दोन राहील आनंद कानेरे यांनी जे आहे जॅक्सन या इंग्रज अधिकाऱ्यांची एक हत्या केलेली होती पुढचा प्रश्न भारतातील कोणते शहर हे विज्ञान शहर म्हणून ओळखले जात असते ते सांगायचं आहे भारतातील कोणते शहर हे विज्ञान शहर म्हणून ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक दोन राहील भारतातील अंबाला हे जे शहर आहे विज्ञान शहर म्हणून एक ओळखले जात असते पुढचा प्रश्न विज्ञान शहर म्हणून ओळखले जाणारे अंबाला हे शहर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे विज्ञान शहर म्हणून ओळखले जाणारे अंबाला हे शहर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील भारतातील पाहून घ्या या ठिकाणी हरियाणा हे जे राज्य आहे या राज्यामध्ये अंबाला हे विज्ञान म्हणून ओळखले जाणारे एक प्रसिद्ध शहर स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका आहेत ते सांगायचं आहे मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका स्थित झालेल्या आहेत ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील महाराष्ट्रातील ठाणे हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिकेची एक स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न राज्य विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते सभागृह आहे ते सांगायचं आहे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह हे खालीलपैकी कोणते सभागृह आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील विधान परिषद हे जे सभागृह आहे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ असलेले एक सभागृह बनले आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन केले जात असते ते सांगायचं आहे मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन केले जात असते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील भुसावळ हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त चुनखडीचे एक उत्पादन केले जात असते पुढचा प्रश्न कोविड लसीकरणासाठी कोणता ॲप वापरण्यात येत असतो ते सांगायचं आहे कोविड लसीकरणासाठी खालीलपैकी कोणता ॲप यूज केला जातो किंवा उपयोगात आणला जात असतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील कोविड लसीकरणासाठी जे आहे कोविन हा जो ॲप आहे तो उपयोगात आणणारा एक ॲप बनलेला आहे पुढचा प्रश्न आपल्यासमोर पश्चिम घाट या नावाने खालीलपैकी कोणत्या पर्वतास ओळखले जात असते पश्चिम घाट या नावाने खालीलपैकी कोणत्या पर्वतास ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील पश्चिम घाट म्हणून सह्याद्रिया पर्वतास एक ओळखण्यात येत असते पुढचा प्रश्न कोव्हॅक्सिन ही लस खालीलपैकी कोणत्या कंपनीने तयार केलेली आहे कोव्हॅक्सिन ही प्रसिद्ध लस खालीलपैकी कोणत्या कंपनीने तयार केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन राहिल भारत बायोटेक ही जी कंपनी आहे यांनी कोव्हॅक्सिन ही एक लस तयार केलेली आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी संत ज्ञानेश्वराचे समाधी स्थळ खालीलपैकी कोणते ठिकाण आहे ते सांगायचं आहे मित्रांनो संत ज्ञानेश्वराचे समाधी स्थळ हे खालीलपैकी कोणते ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील या ठिकाणी आळंदी हे जे ठिकाण आहे, आहे। संत ज्ञानेश्वराचे समाधीस्थळ असलेले एक प्रसिद्ध ठिकाण बनलेले आहे पुढचा प्रश्न वित्त आयोगा कोणत्या व्यक्तीकडून नेमण्यात येत असतो वित्त आयोग हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडून नेमण्यात येत असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारताचा राष्ट्रपती जो असतो यांच्याकडून वित्त आयोग हा एक नेमण्यात येत असतो पुढचा प्रश्न गुरु गोविंद सिंग यांची समाधी महाराष्ट्रातील कोणत्या स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील नांदेड हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये गुरु गोविंद सिंग यांची समाधी एक समाधी स्थळ स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न दादासाहेब फाळके यांनी निर्मित केलेला सर्वात पहिला चित्रपट खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं के लिला के थी राहिल हाजो दादा के आहे दादासाहेब फाळके यांनी निर्मित केलेला सर्वप्रथम चित्रपट खालीलपैकी कोणता होता ते सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर चार योग्य राहील राजा हरिश्चंद्र हा जो चित्रपट आहे दादासाहेब फाळके निर्मित एक प्रसिद्ध चित्रपट बनलेला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात पहिले पोलीस आयुक्तालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचे आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात पहिले पोलीस आयुक्तालय हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील सर्वात पहिले पोलीस आयुक्त आयुक्तालय जे आहे मुंबई या शहरात एक स्थापन करण्यात आलेले होते प्रादेशिक वस्तू संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे प्रादेशिक वस्तू संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील औरंगाबाद हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये प्रादेशिक वस्तू संग्रहालयाची एक स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला प्रथम क्रमांकाचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे मित्रांनो लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला प्रथम क्रमांकाचा जिल्हा हा खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्रातील गडचिरोली हा जो जिल्हा आहे लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला प्रथम क्रमांकाचा एक जिल्हा बनलेला आहे पुढचा प्रश्न सावंतवाडी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे सावंतवाडी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील घटप्रभा हे जे नदी आहे या नदीचा जो उगम आहे प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी या ठिकाणी एक झालेला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची उपराजधानी खालीलपैकी कोणते शहर आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्र राज्याची उपराजधानीचे शहर खालीलपैकी कोणते एक शहर किंवा जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील या ठिकाणी नागपूर हे जे शहर किंवा जिल्हा आहे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेला एक जिल्हा बनलेला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरत असते महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे कोणत्या ठिकाणी भरत असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील नागपूर हा जो जिल्हा किंवा शहर आहे या शहराचे महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन एक भरवले जात असते पुढचा प्रश्न नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी लिंबू या फळाचे संशोधन केंद्र स्थित झालेले आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील नागपूर या जिल्ह्यामध्ये जे आहे काटोल या ठिकाणी लिंबू या फळाचे एक संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न चंद्रावर पाणी पाणी असल्याची खात्री सर्वप्रथम कोणत्या देशाने केलेली होती चंद्रावर पाणी असण्याची खात्री ही सर्वप्रथम कोणत्या देशाने केलेली होती ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील जगातील भारत हा जो देश आहे या देशांनी चंद्रावर पाणी असण्याची सर्वप्रथम एक खात्री केलेली होती तर मित्रांनो आजची ही सुपर क्लास आपल्याला कसे वाटली इकडे तर नक्कीच ज्ञान द्या की आपल्याला ही सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे एक असे आहे की सुपर क्लासला आपण एक लाईक केल्याश कुठेच नाही जायचं आहे तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास ही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी आणि आपल्या या चॅनलचा ई बुक पंधरा हजार प्लस जी के एम पी सी लेवलच्या जी के क्वेश्चनचा आलेला आहे इच्छुक असाल तर त्याचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेला आहे तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये